तर हे मस्ट म्हणजे काय रे भाऊ हा प्रश्न आम्ही का विचारतोय त्याचं उत्तर तुम्हाला या बातमीतून मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मास्क रिटर्न्सचा पुढचा अंक हा पाहायला मिळणार याच्या चर्चा रंगत होत्या. मास्क सक्ती येणार असं जवळपास निश्चित झालं आणि एका शब्दाची गल्लत झाली आणि तो शब्द होता मस्ट. आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मास्क बाबतच्या सूचना केल्या. त्यात बंदिस्त जागी मास्क परिधान करणं मस्ट असल्याचं सांगितलं आणि बंदिस्त जागांमध्ये मास्क सक्ती होणार याची आरडाओरड सुरू झाली. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मस्ट शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका असं आवाहन केलंय. मस्ट या शब्दाचा वापर आवाहन करण्यासाठी केलेला असून सध्या राज्यात मास्क सक्ती नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच मास्क परिधान केलं नाही तर दंडात्मक कारवाई होणार नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे मस्ट म्हणजे नेमकं काय रे भाऊ असा पेचाट टाकणारा प्रश्न अनेकांना पडलाय. तर मस्ट या शब्दावरून झालेली गल्लत आणि मास्क बाबतच्या सूचना यावरून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले पाहूयात. मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये ते मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा मॅन्डेटरी होत नाही, तो अपील आहे, तो आव्हान आहे आणि तो आव्हान समजूनच मला वाटतं मीडियाने लोकांपर्यंत सांगावं. ते क्लोज ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं म्हणजे अपील करावी. ते अपील करण्याचं मुद्दा आहे. मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी म्हणजेच 100% ज्याला आपण मी म्हणजे वापरलंच पाहिजे असक्ती ते नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगायचं आहे की 10-15 दिवस जी सध्या सर्ज आलेली आहे त्या दृष्टिकोनातून तरी क्लोज प्लेसेसमध्ये म्हणजे बसेस असतील, रेल्वे असतील, शाळा असतील, एखाद्या ऑफिसेसचे ठिकाणं असतील जिथे क्लोज्ड आहे त्या ठिकाणी वापरावं. खुल्या ठिकाणी थोडंसं त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. तर मास्कची सक्ती नाही पण 9 जिल्ह्यात मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्य खात्यानं पाठवलेल्या पत्रात कुठे मास्क वापरायचं आवाहन करण्यात आलंय ते पाहूयात. जास्त लोक जमतात अशा बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. सूचनेत मस्ट असा उल्लेख करण्यात आला होता पण सक्ती नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. बस ट्रेन प्रवासात देखील मास्क घाला असं आवाहन केलं जात आहे. ऑडिटोरियम चित्रपटगृहात देखील मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. शाळा कॉलेज ऑफिसमध्ये देखील मास्क वापरा असं सांगण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा मास्क सक्ती नाही आहे पण मास्क वापरा असं आवाहन केलं जात आहे. तर राज्यातल्या नेमक्या कोणत्या 9 जिल्ह्यांमध्ये मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय ते पाहूयात. मुंबई, ठाणे, पालघर, त्याचबरोबर पुणे, रायगड, नागपूर या जिल्ह्यात मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. नाशिक, रत्नागिरी, चंद्रपूर हे ते सगळे जिल्हे आहेत जिथे कोरोनाची आकडेवारी काहीशी वाढताना दिसते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.